तर किरण गोसावीच्या बॉडीगार्डच्या खुलाशानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये किरण गोसावी आणि आर्यन खान दोघेही दिसतायत. दरम्यान आर्यन खानकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्याचा धक्कादायक दावा यामध्ये करण्यात आलाय. त्यामुळे गृहमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतःहून लक्ष देत कारवाई करण्याची मागणी संजय राऊतांनी केली आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांनी सत्यमेव जयते असं ट्विट केलंय. सत्य ही जीतेगा सत्यमेव जयते असं ट्विट नवाब मलिक यांनी केलेलं आहे. संजय राऊत यांनी सुद्धा हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे. किरण गोसावीच्या बॉडीगार्डच्या खुलाशानंतर त्यांनी हा व्हिडिओ ट्विट केलेला आहे. नवाब मलिक यांनी सुद्धा ट्विट केलंय, सत्य ही जीतेगा सत्यमेव जयते असं ट्विट नवाब मलिक यांनी केलंय. ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे. भाजप नेता मोहित कंबोजकडून पुन्हा ट्विट करत संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमधील काळ्या कपड्यातील ती व्यक्ती कोण असं ट्विट केलेलं आहे. हा व्यक्ती कोणत्या राजकारण्याशी किंवा मंत्र्याशी संबंधित आहे का? नवाब मलिक यांनी उत्तर द्यावं असं ट्विट कंबोज यांनी केलेलं आहे. भाजप नेता मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्विट केलेलं आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून एक व्हिडिओ शेअर केला आणि त्या व्हिडिओमधील काळ्या कपड्यातील ती व्यक्ती कोण असा सवालही या ट्विटच्या माध्यमातून विचारण्यात आलेला आहे. संजय राऊत यांनी हा व्हिडिओ ट्विट केला होता आणि त्यावर आता भाजप नेते मोहित कंबोज यांनी पुन्हा एकदा ट्विट करून संजय राऊत यांच्यावर यांना काही सवाल विचारलेले आहेत. व्हिडिओमध्ये दिसणारी काळ्या कपड्यातील ती व्यक्ती कोण, हा व्यक्ती कोणत्या राजकारणाशी किंवा मंत्र्याशी संबंधित आहे का? नवाब मलिक यांनी उत्तर द्यावं असं कंबोज यांनी ट्विटमध्ये आवाहन केलेलं आहे.